नागपूर शहराचा मध्यभागी टाटा समूहाने बांधलेली इमारत, त्या इमारतीमध्ये सुशोभितीकरणाच्या नावाखाली मंदिराचं निर्माण केल्या जात आहे आणि त्या संबंधातच काही त्या टाटा कॅपिटल हाईट्सचे जे रहिवासी आहेत त्यांनी इमामवाडा पोलीस स्टेशन येथे एक कंप्लेंट रजिस्टर केली आहे. काय नेमकी ती कंप्लेंट आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, काय नाव आहे तुमचं? मी पवन गजबी. तुम्ही कुठे राहता? टाटा कॅपिटलला. सर, काय कशासाठी तुम्ही आज या इमामवाडा पोलीस स्टेशनला आले? सर, आमचं असं म्हणणं आहे की बाबा या कॅपिटलने सर्व धर्म समुदायाला विचार करून त्यांनी जी बिल्डिंग बनवलेली आहे तिथं सर्व जाती धर्माचे लोक राहतात आणि तिथं काही पर्टिक्युलर जातीच्या लोकांनी हनुमान मंदिराचं निर्माण केलेलं आहे. बस त्याचा विरोध करतोय आम्ही सर्व जाती धर्माचे लोकांना मिळून. असं वाटतं की बा जेव्हा ही टाट्यांनी बनवलेली बिल्डिंग आहे सर्व जाती धर्मासाठी, तिथं पर्टिक्युलर कोणत्याच जाती धर्माचं मंदिर नसावं, चाहे मग हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो किंवा सिख, इथं सर्व जाती धर्माचे लोक राहतात. म्हणून हा परिसर, हां, देवाची पूजा करा तुम्ही, आम्हाला काही विरोध नाही, तुम्ही आपल्या घरी मंदिर बनवा, आम्हाला काही विरोध नाही, परंतु जो परिसर आहे त्या परिसराला तुम्ही पर्टिक्युलर एका जाती धर्माच्या नावाखाली आणू नका. म्हणजे बस किती लोक तिथे राहतात? तिथं 352 फ्लॅट आहेत, जवळपास 2500 लोक राहतात तिथं. सर्व सुशोभित असं ती फ्लॅट स्कीम आहे. नागपूर शहरातली आजची सर्वात टॉपची स्कीम आहे ती. त्या स्कीमच्या नावावर लोकांना म्हणजे असं सांगितलं की टाटा कॅपिटलमध्ये राहतो तर असं वाटतं, अरे वा एवढ्या मोठ्या स्कीममध्ये राहतात, एवढ्या सुंदर स्कीममध्ये तुम्ही राहता. परंतु जर त्याचं असं ह्या पद्धतीनं जर मंदिर बांधण्यात आलं तिथं तर त्या स्कीमचा थोडंसं असं मला वाटतं की बा त्या त्या स्कीमच्या नावाखाली त्या लोकांना असं वाटेल की बा इथं फक्त हिंदूच लोक राहतात, जेव्हा की तिथं सर्व जाती धर्माचे लोक राहतात. तिथं मुस्लिमही आहेत, ख्रिश्चनही आहेत आणि शीखही आहेत, बुद्धही आहेत. म्हणून माझं असं म्हणणं आहे की बा असं हिंदूकरण किंवा टाटा कॅपिटलचं मंदिरीकरण नको. ताई, तुम्ही पण राहता त्या बिल्डिंगमध्ये. ताई, याआधी तुम्ही म्हणजे ते बांधकाम अवैध बेकायदेशीर बांधकाम आहे का ते? मला असं वाटतं बेकायदेशीर आहे, कारण सोसायटीच्या नियमानुसार त्या क्लॉजेसमध्ये असायला पाहिजे की मंदिर बांधता येतं किंवा नाही, ते क्लॉज नाही आहे. दुसरी गोष्ट, म्युन्सिपल कॉर्पोरेशनची परमिशन घेऊन टेम्पल बांधायला पाहिजे होतं, पण त्यांनी म्युन्सिपल कॉर्पोरेशनची परमिशन घेतलेली नाही आहे. आणि तिसरी गोष्ट, त्यांनी जनरल बॉडीमध्ये ठेवताना जेवढ्या संख्या असायला पाहिजे होती मंदिराबद्दल बोलताना तेवढ्या संख्येमध्ये लोक उपस्थितही नव्हते, त्यामुळे हे काही लोकांनी, जे मुठभर लोक होते, त्यांनी ते तो निर्णय घेतला आणि मंदिराचं बांधकाम सुरू केलं, त्याचा आम्हाला विरोध आहे. तुम्ही या संबंधित काही मनपा जे आयुक्त आहे आणि ते ज्या तुमचं झोन येते त्या झोनलाही तुम्ही याचं दिलं होतं का निवेदन? मी प्रत्येकाला सुरुवातीला म्हणजे ज्यांनी ज्यावेळेस त्यांनी फाउंडेशन सुरू केलं होतं किंवा नुसती जागा साफ केली होती तेव्हा अर्ज दिला होता. महानगरपालिका आमच्या धंतोली झोनमध्ये हा एरिया येतो, धंतोली झोनमध्ये मी रितसर अप्लिकेशन केली, ती अप्लिकेशन पुन्हा मग मी कमिशनर साहेबांना सुद्धा फॉरवर्ड केली आहे त्यांच्या याच्यामध्ये आणि त्यांनी त्यांच्यावर कार्यवाहीसुद्धा केली आहे. त्यांना अप्लिकेशनचं एक त्यांनी रिपोर्ट हे पाठवलं होतं, नोटीसही पाठवलेलं आहे महानगरपालिकेने की बा तुम्ही तत्काळ काम थांबवा म्हणून, परंतु ते काम तरी पण त्यांनी थांबवलेलं नाही. अतिक्रमण काळामधून असा नोटीस आलेला आहे. एक 45 दिवसात त्यांना ते पूर्ण साफ करायचं होतं, परंतु त्यांनी साफ न करता ते वाढवलं आणि आज तिथं पूर्ण रूपात मंदिर बनून तयार आहे, फक्त मूर्ती ठेवायची. तुम्ही पण राहता त्या इमारतीमध्ये, काय सांगाल तुम्ही, कशा प्रकारचा तुमचा आक्षेप आहे? तिथे नाही करायला पाहिजे त्या गोष्टी, ज्या गोष्टी तिथे होत आहे ते अनिवृत्त आहे, ते नाही करायला पाहिजे. आणि अशा वातावरण त्यांनी बिघडतो, जर जाती धर्माला ठेस पोहोचवते ते नाही करायला पाहिजे. आज तुम्ही पोलीस निरीक्षकाशी भेटले, काय त्यांनी तुम्हाला आश्वासन दिलं? ते म्हणाले की आम्ही जाऊन इन्व्हेस्टिगेशन करतोय, सर्वे करतोय आणि त्याच्यानंतर तुम्हाला कळवतो. एकूणच आपण पाहिलं की त्या इमारतीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात, पण तिथे कुठल्याही प्रकारचं मंदिर बांधकामासाठी परमिशन घेतलेलं नाही आणि या सर्व लोकांना तो आक्षेप आहे की जर का सर्वात मोठी इमारत जर कॅपिटल हाईट्स आहे तिथे असं जाती धर्माच्या नावाखाली कोणीही वर्गणी गोळा करावी नाही आणि वर्गणी गोळा करून पैसे कमवण्याचे जे साधनं इतर ठिकाणी चालतात ते आमच्या या कॅपिटल हाईट या इमारतीमध्ये होऊ नये असं या सर्व रहिवाशांचं म्हणणं आहे. कॅमेरा पर्सन अजित जोगीसह मी सुदर्शन बागडे, न्यूज नागपूर.